दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर, चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत, चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी। आता बातमी आहे श्रीलंकेतून। महागाईमुळे पिचलेल्या जनतेचा उद्रेक झाला आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांनी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली। महागाईमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरल्यानं सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला। श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत। राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात हिंसाचार आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आणीबाणी जाहीर केली। राष्ट्रपती भवनाबाहेर शुक्रवारी हजारो नागरिकांनी निदर्शनं केली। संतप्त लोक राष्ट्रपतींना पायउतार होण्याचं आवाहन करत आहेत। सध्याच्या सरकारची धोरणं आर्थिक परिस्थितीला कारणीभूत असल्याची नागरिकात भावना आहे। तर कोलंबो मध्ये हिंसाचार सुरूच आहे। काही संतप्त लोकांनी रस्त्यावरील वाहनं पेटवली, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या। आर्थिक संकटामुळे सुरक्षा दल आणि सामान्य जनता आमने-सामने आली आहे। सरकारच्या निषेधार्थ जनता रस्त्यावर उतरली आहे। गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून फायर गॅस सोडण्यात आला। श्रीलंकेत आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 10 जण जखमी झालेत, तर 50 अधिक जणांना ताब्यातही घेण्यात आलंय। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं स्पेशल टास्क फोर्सला पाचारण करण्यात आलंय, मात्र परिस्थिती नियंत्रणात येण्याचं नाव नाहीये। राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिल पासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा करणारी अधिसूचना जाहीर केली आहे। जनता रस्त्यावर उतरल्यानं सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला। जनता संतप्त होण्याचं मुख्य कारण म्हणजे देशातील इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे। श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे, त्यामुळे नागरिकांना पेट्रोल डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभं राहावं लागतंय। देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे की शिक्षण खात्याकडील कागद आणि शाई देखील संपली आहे, त्यामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या। वीज पुरवठाही खंडित झालाय। महत्त्वाचं म्हणजे इथं पेट्रोलपेक्षा दूध महाग झालंय।